कल्याणमध्ये रेल्वेच्या जागांवर राहणाऱ्या नागरिकांना 7 दिवसात घर खाली करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण पूर्वेमधील आनंदवाडी परिसरात रहिवाशांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी या रहिवाशांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन नागरिकांना दिलं. इथल्या घरांना संरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका आव्हाडांनी स्पष्ट केली. चर्चा वगैरे होत राहते पण जेव्हा सामुदायिक शक्ती रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. उद्या जर 5 लाख लोकांनी एकत्रितपणाने रस्त्यावर उतरायचं ठरवलं तर राज्य सरकारसमोर सुद्धा अवघड परिस्थिती होईल आणि केंद्र सरकार पुढे सुद्धा अवघड परिस्थिती. 5 लाख ही काही कमी संख्या नाही आणि आपलं जेव्हा पोटावर येतं आणि छतावर येतं तेव्हा गरीब माणूस ते सहन करू शकत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.